ते महाशय काय म्हणले, हिने हॉस्पिटल चालू केलं आणि बंद पण केलं. अहो पण हॉस्पिटल काढणं करणं, मी त्यावेळेस कोरोनाची गरज होती, त्यावेळेची गरज होती, लोकांना बेड मिळत नव्हते आणि मग माझी जबाबदारी माझं कर्तव्य म्हणून मी माझं मल्टिप्लेक्समध्ये ते बेड टाकले आणि त्यावेळेस कोविड सेंटर चालू केलं होतं. आणि तात्पुरत्या लोकांना दिलासा देण्यासाठी तुम्ही किती लोकांना विठ्ठलच्या सभासदाला दिलासा दिला, किती लोकांना बेड मिळवून दिले, किती लोकांना तुम्ही सूट दिलीत. आज एका बाजूला आम्ही त्या हॉस्पिटल चालू करत असताना किंवा ते कोविड सेंटर चालू करत असताना ते कोविड सेंटर आम्ही काही ठराविक डॉक्टरना सांगितलं होतं, हे तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही हे चालवा, मी जागा आणि ही सगळं सामग्री उपलब्ध करून देतो. आणि त्या सामग्रीतनं त्या डॉक्टर लोकांनी ते कोविड सेंटर चालू केलं. माझा काय धंदा नाही, मी काय डॉक्टर नाही, माझं पोट पण नाही. आपण ज्या शेतकऱ्याच्या उसाच्या बिलातनं कापून ते विठ्ठल हॉस्पिटल तयार केलंय, त्या विठ्ठल हॉस्पिटलच्या जीवावर तुमचं पोट आहे, त्याच्यावर बोला की आणि एका बाजूला उत्तरा दाखवतीत कोरा ठेवलाय, अरे बाबड्या दाखवू की तिथल्या आतल्या. कर्ज कोण करत, त्याच्या मनगटात धमक असती फेडायची, तुझ्या धमक. कुठल्या तोंडाने तुम्ही उद्या करणार आहात, त्याच बोलत नाही आणि तिसरीच फटी वाढताय, चौथच बोलताय, आमचेच काही मित्र आमचेच दुश्मन बनवताय. अरे कशासाठी, तुम्ही तुमचं बोला, तुमच्यावरती बोला, कशासाठी हे सगळ्या गोष्टी करताय. हे सगळं करून विठ्ठल कारखाना चालू होणार आहे का, ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझी या निमित्ताने सर्व सभासद बांधवाला विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये जर यांनी बोलतायत विठ्ठल हॉस्पिटलवर बोलत असतील, विठ्ठल कारखान्यावर बोलत असतील, त्याच्या संलग्न असणाऱ्या संस्थेवर बोलत असतील, मग विठ्ठल हॉस्पिटल बाबत बोलत असताना आज विठ्ठल कारखान्यातनं त्या विठ्ठल हॉस्पिटलचा जन्म झालाय, मग विठ्ठल हॉस्पिटलच्या बाबतीतली जबाबदारी आणि विठ्ठल कारखान्याची जबाबदारी असेल, मग त्या ठिकाणी सुतगिरणीच्या बाबतीतला विषय असेल, अजून बरेच विषय काढायचे, अर्जुन बँक असेल, दत्तनागरी पतसंस्था असेल, तुम्ही लकी ड्रॉ सुद्धा काढलेले आहेत. परत मला आठवायला लागू नका, मला बी सगळं माहित आहे, जुनं काळ मी आयकर परिवारात होतो, कपाट येतील की दादा आठवलं असेल लकी ड्रॉतन, मग त्याचा मी घोळ काढावा लागेल. बोलायला लावू नका, ही निवडणूक विचारा नाही, विचारानं जाऊ द्या, फक्त आणि फक्त विठ्ठल कारखाना कसा चालवणार, त्याच्यासाठी पैसे कसे उपलब्ध करणार आणि त्याच्यावरती बोला.